बजाज नगर येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात बालसंस्कार शिबिराचा प्रारंभ झाला असून या शिबिराचा समारोप 20 मे रोजी होणार आहे. बजाज नगर येथील जय भवानी चौकालगत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गेले 4 वर्षांपासून सुरू असलेल्या बालसंस्कार शिबिराला नुकताच प्रारंभ झाला. जीवनात यशस्वी होण्यासाठी आलेल्या संकटांचा कसा सामना करायचा यासाठी विद्यार्थी प्रवेश घेत आहे. हे बालसंस्कार शिबिर हरिभक्त परायण अप्पा महाराज गायके यांच्या मार्गदर्शनात 1 मे ते 20 मेच्या दरम्यान सुरू आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना प्रार्थना, गणपती स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम, 4 देहांचे चित्तन, पावली, फुगड्या, गायन, ज्ञानेश्वरी पारायण या प्रशिक्षणासोबतच रामायण आणि महाभारतातील कथा यांचा समावेश आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आई वडील, गुरुजन वर्ग, बहीण भाऊ, मित्र, शेजारी यांच्यासोबत कसे वागावे, तसेच त्यांचा आदर कसा करावा हे शिकवले जाते. तसेच मनाची एकाग्रता वाढविणे आणि सक्षम विद्यार्थी घडविणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचं हरिभक्त पारायण अप्पा महाराज गायके यांनी सांगितलं. तुम्हाला सांगितलं मी स्वधर्म कशाला म्हणायचं की स्वकर्तव्य पालन करणं. स्वकर्तव्य पालन करणं म्हणजे आपण देशाची, आईवडिलांची, गुरुजनांची आपण सेवा करणं हा आपला काय आहे, स्वधर्म आहे. काय आहे? स्वधर्म आहे. आपण आपल्या आईवडिलांची, देशाची आणि गुरूंची सेवा आपल्यापण अखंडित घडली पाहिजे. आणि एवढा जरी आपण स्वधर्म आपण पाळला तरी आपल्या जीवनाचं कल्याण करणारा हाच मार्ग आहे. दुसरा मार्ग महात्म्याने सांगितलं की जो धर्माचं रक्षण करील मी त्याचं काय करतो, रक्षण करतो. धर्म रक्षिती रक्षित हा. मग मुलाचं कर्तव्य आहे की आई वडिलांची सेवा करणं हे कोणाचं कर्तव्य आहे? जसं पत्नीनं पतीची सेवा करणं हा कोणाचा धर्म आहे? पत्नीचा धर्म आहे. सेवकानं मालकाची सेवा करणं हा काय आहे? सेवा धर्म आहे. तुकोबाराय म्हणतात स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवा प्रती हित विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुखवी अनेकाच्या दुखे. पुन्हा महाराज म्हणतात की सत्य बोललं हा सुद्धा काय आहे, एक प्रकारचा धर्म आहे. तुम्ही भक्त या शिबिरामधून एवढंच घेऊन जायचं, खोटं बोलायचं नाही, आई वडिलांची सेवा करायची, गुरुची सेवा करायची, याच्यामध्येच आपल्या जीवनाचं सगळं काय आहे, जीवन सार्थकी आहे. या शिबिराचा समारोप 20 मे रोजी हरिभक्त परायण नामदेव महाराज ढवळे यांच्या कालेच्या कीर्तनाने होणार आहे.